दीदी अभी जरा बडीशेप देगा आले देते। काय आजकाल लक्ष कुठे असतं तुमचं? मुलगी लग्न होऊन जाणार म्हणून काय एवढं दुःख चेहऱ्यावर आणायला नको। अगं लग्न जरा आता आपलं चेहऱ्यावर आनंद उत्साह ठेव जरा। आणि हो तो राणी आर आहे ना तो जरा जपून ठेवा नीट। जोखीम हा दीपू काय ग तू यावेळेला दीपू खाबडे काय झालं ग तू अशी घरी कशी काय बँकेत कोणी काही बोललं का दीपू बोल ना यावेळी तू घरी कशी? माझी बदली झाली आहे पुण्याला बँकेने केली। बदली पुण्याला का कशामुळे? ऍक्च्युली हेड ऑफिस माझ्या कामावर खूप खुश आहे सो म्हणून त्यांनी बदली केली। तिथूनच ऑर्डर आली आणि उद्याच जॉईन व्हायचं आहे। उद्या हा काय मूर्खपणा हे असं तडकाफडकी कसे बदली करू शकतात ते दाखव मला लेटर दाखव। नाही अजून आलं नाहीये ते पण येईल केव्हाही कुरिअरने। अरे हेड ऑफिस खुश आहे म्हणून तुझी बदली करतायत? अगं हे प्रमोशन पेक्षा कमी नाहीये या कामाची पोच पावती आहे। इतकी महत्वाची बातमी तू इतक्या शांतपणे सांगतेस बघा बघा। कर्ज वसुली सारख्या पुरुष प्रधान क्षेत्रामध्ये सुद्धा ही नुसती स्थिरावलीच नाहीये तर स्वतःचा तिने एक ठसा उमटवलाय। अभिमान आहे तुझा मला। थँक्यू बाबा पण बाबा आता मी पुण्याला जाणार म्हणजे मी दीदीच्या लग्नात काहीच मदत करू शकणार नाही। ती जायच्या आधी मीच सोडून जाते हे घर। एक काय ग दीपू तू सांग ना तुझ्या त्या ऑफिस मधल्या ना की माझ्या ताईचं लग्न झाल्याशिवाय मी नाही येणार म्हणून। अगं शक्य असत तर मी ते केलं असत ना पण नाहीये ते पॉसिबल। पण मी येईन ना तुझ्या लग्नाला प्रॉमिस। म्हणजे तू नुसती अशी अक्षता टाकायला येणारेस पाहुण्यांसारखी? अगं तसं नाही हाक मारली की मी येईन लगेच मदतीला आणि मनाने तर मी तुझ्या बरोबरच आहे ना। अगं पण दीपू ए दीदी आणखीन भाऊ कोण थांबू नको सा तिला नाही तर तिचा पाय निघणार नाही इथं। आणि व्यावसायिक आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं आणि ती कर्तव्य बजावायला निघाली आहे। जा तू जा बाळ आमचे सर्वांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत। थँक्यू बाबा। मी बॅग भरायला घेते मग। आणि हे बघा आपल्याला किती वाईट वाटत असलं तरी ते दीपू समोर येऊ द्यायचं नाही आनंदाने तिला निरोप द्यायचा। ती गेली ना किंवा हवं तर आई इंद्रा ट्रान्सपोर्टच्या लोन फाईलवर तुझी सही हवी आहे। करीन ना नक्की सही करीन। तू जेव्हा मला सांगशील 1 लाख रुपयांचं काय केलंस मी करीन सही। मला कोंडीत पकडायची एकही संधी सोडत नाहीयेस ना। कार्तिक 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 हा काय आगाऊपणा आहे मूर्ख आहेस का तू? वहिनी शांत व्हा इतका राग। बाबू काका हो मला कळत नाही असं वाटतंय का तुम्हाला? आई आहे मी त्याची हे जे काही आहे ते सगळं नंतर त्यांच आहे ना पण म्हणून लपवछपीचे व्यवहार का करायचे कार्तिकने? बरं काय करतोय हे सुद्धा सांगू शकत नाहीये तो नाही का काळजी वाटणार मला? इंद्रा आता
इंद्रा काय रे तू आता यावेळी? सत्तू काय झालंय? इंद्रा तू पेंडंट दिलस ना दीपिकाला? पेंडंट दिलाय पण आता आई दीपिकाची बदली होऊन ती पुण्याला जाते. अरे एवढंच ना, ती अजून जातीये, गेली तर नाही ना रे? निघेलच आता थोड्या वेळात. अरे अशी कशी जाईल तुला सोडून? आणि तू बरा जाऊ देशील तिला? इंद्रा हे बघ, प्रेमात अडचणी येतात राजा, आपण हार नाही मानायची, हीच मजा आहे ना प्रेमाची. माझ्याकडे बघ इंद्रा, आणि हृदयावर हात ठेवून मला सांग, तुला असं नाही ना वाटत आहे तू कुठे चुकीचं वागतोयस? नाही ना. अरे मग तुला स्वतःवर विश्वास नाहीये का तुझ्या प्रेमावर? इंद्रा तू चल माझ्या बरोबर. हाजू देवा, माझा इंद्रा खूप मोठा व्यवसाय अगदी हिमतीने चालवतो, पण प्रेमात मात्र मार खातो. आणि ज्या प्रेमाला तुझा आशीर्वाद आहे ते प्रेम तर कधीच तुटू शकत नाही ना. संकटांनी डगमगून जायचं नसतं, त्यावर मात करायची असते. आणि मला माहिती आहे माझ्या इंद्राच्या पाठीशी तू नक्की असणार आहेस. माझ्या इंद्राची आणि दीपिकाची जोडी कधीच तुटू देणार नाहीस, मला माहिती आहे. अरे घे ना फोन. हां हॅलो इंद्राजी, मी हां मॅडम, मी म्हंटल होतं खरं की आपण भेटू आईस्क्रीम खायला, पण खूप काम आहे, खूप पॅकिंग राहिलंय, मला नाही वाटत ते शक्य होईल. पण मी एक मिनिट हा मॅडम, प्लीज फोन कट करू नका. येस सर, आईस्क्रीम आहे, दीपिका मॅमने पाठवलंय. थँक यू. मॅडम हा मी पाठवलं आईस्क्रीम तुमच्यासाठी, प्लीज खाऊन घ्या. मॅडम काय गरज होती आईस्क्रीम पाठवायची? आपण आईस्क्रीम एकत्र खायचं असं ठरलं होतं ना मॅडम? हो पण मॅडम जायलाच हवंय का पुण्याला? जायला तर लागेल ना, ड्युटी आहे. आणि अशी ऑर्डर आली ना हेड ऑफिस मधून. मॅडम लेटर आलंय घरी? नाही अजून, पण येईल केव्हाही. ओ ऑलराईट, ठीक आहे मॅडम, थँक्यू, बाय. तुम्ही पाठवलेलं आईस्क्रीम वितळेपर्यंत तुमची बदली रद्द झालेली असेल. सत्तू, शहरातलं प्रत्येक कुरिअरचं दुकान शोध आणि लेटर बँकवालीच्या घरी पोचायच्या आत लेटर निश्या.
दीपू हे हार्टबीटचं पेंडंट तुझं आहे? क्या बात है, ये मामला क्या है मॅडम, इतकी कन्फ्यूज का आहेस? घेताना कळलं नाही वाटत हार्टबीटच आहे. माझी छोटीशी बिचारीशी दीपू. हार्टबीट पेंडंट सोन्याचं आहे काही काय दीदी, सोन्याचं कसं असेल? दीपू इतकं महाग सोन्याचं पेंडंट कशाला घेईल? इमिटेशनचं असेल. हे पण मस्त आहे. पण गडबड आहे. बरं हा लाडवाचा डबा आठवणीने खा, हा बॅगेत ठेवतीये. अगो दीपू, मला खरं सांग, हे पेंडंट कोणी दिलंय तुला आणि का? सोड ना असं का, पण आम्हाला पण कळू दे की हा नशीबवान मुलगा कोण आहे ज्याला आमची दीपू आवडली. दीदी मी म्हटलं ना तुला सोडतो विषय. अग पण का, हे बघ तुझे काच उत्तर नाहीये माझ्याकडे. माझी दीपू माझ्यापासून लपवू शकते पण तिचे डोळे खरं बोलतायत ना. मी तुझी मोठी बहीण आहे दीपू. मला खरं सांग काय सुरू आहे दीपू? सुरू व्हायच्या आधीच मी सगळं थांबवलंय कायमच. दीपू तू ना कायम सगळ्यांसाठी त्याग करायला शिकलीयस. अगं पण कर्तव्य जबाबदाऱ्या या सगळ्यात आपल्या आयुष्यात प्रेमाला सुद्धा जागा हवी. दीदी तुला माहिती आहे ना, हे सगळं बाबांना नाही आवडणार, आपल्या संस्कारात ते बसत नाही माहिती आहे मला. त्यामुळे ते नातं अजून वाढायच्या आधीच मी संपवणार आहे. अगं पण दीपू का, हे बघ तू जो कोणी आहे ह्यापुढे त्याचा आणि माझा काही संबंध नसेल. आमची छोटीशी दीपू आता खूप मोठी झाली आहे. दीदी ती बघ, आई बघ, आई बघ तिचं काय झालं. मला पण घ्या ना तुमच्यात. दीपू तुझी खूप आठवण येईल ग. वी विल मिस यू. छान आहे पेंडंट, तुझ्याच गळ्यात राहू दे कायमचं. तू काही करून हे कुरिअर आपल्याला मिळवायचं. सत्तू चल. दादा SP बँकेचे कुरिअर्स तुमच्याकडे येतात का? हो आमच्याकडेच येतात. काय काम? मित्रा SP बँकेचे कुरिअर तुझ्याकडेच आहेत का? हो का? मला त्यातलं एक कुरिअर पाहिजे. का? तुझ्या नावाचं आहे का? नाही यार, माझ्या नावाचं नाहीये. पण मग तू पोलीस आहेस का लोकांची कुरिअर चेक करायला? अरे भाई प्रेमाचा मामला आहे.
आणि हा लव पोलीस आहे, लव पोलीस. ऐक ना, मी रिक्वेस्ट करतोय, मला जरा ते कुरिअर पाहिजे. नाही मिळ. ऐक ना, मी रिक्वेस्ट करतोय, ते कुरिअर मला पाहिजे. हे बघ, कुरिअर डिलिव्हरीचा टाइम झालाय, डोक्याला शॉर्ट नको लावस. निघ. ऐक ना, तुला रिक्वेस्ट करतो, मला तेवढं कुरिअर दे. ए चल रे. सत्तू. हा. आईस्क्रीम वितळलं काय? नाही, अगदीच काय वितळलं नाही आहे, पण वितळायला सुरुवात झाली आहे. हा मॅडम, 10 मिनिटात सुभेदार चौकात भेटू आईस्क्रीम खायला. वा, काय कॉन्फिडन्स आहे. तू माझ्या कॉन्फिडन्सचं सोड, स्वतःचा इन्शुरन्स चेक कर. म्हणजे? तुला इमानदारीच सांगितलं, प्रेमाचा मॅटर आहे, पण प्रेमाची भाषा नाही कळली तुला. आता तुला तुझ्याच भाषेत शिकव. इंदिरा मिळालं मुलं. सर